नमस्कार, तेजस किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत स्वयंपाकाचं श्री गणेशा. म्हणजे काय की स्वयंपाकाची ABCD आपण अगदी पहिल्यापासून चालू करणार आहोत. कारण की मला काही मुलांनी असं सांगितलेलं आहे की जी मुलं आपली बाहेर राहतात नोकरीनिमित्ताने किंवा शिक्षणाच्या निमित्ताने, तर त्या मुलांनी सांगितलेलं आहे की आपला जर का आपल्याकडे कुकर नसेल किंवा जर का आपला कुकर बिघडला तर आपण बाहेर वरण भात करून कसा खायचा. तर आजचा व्हिडिओ मी अगदी भातापासून सुरुवात करणार आहे आणि ह्या पुढच्या काही काही रेसिपीज मी त्यांच्यासाठी खूप सोप्या सोप्या अशा दाखवणार आहे. तर आज आपण सुरुवात करूया भातापासून. तर आज मी भाताचा व्हिडिओ तुम्हाला दाखवते, पण त्याआधी जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर ह्याला नेहमीप्रमाणे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. थँक्यू. आता भाताचं आपण साहित्य बघूया. या वाटीने एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत. ह्याच वाटीने 3 वाट्या पाणी घेतलेलं आहे. जर बाहेर भात करायचा असेल तर तांदळाच्या तिप्पट पाणी घ्यायला लागतं आणि म्हणजे मऊ भात होतो. जर का फडफडीत भात करायचा असेल सुट्टा मोकळा तर एका वाटीला 2 वाट्या घ्यायचं, पण आता आपल्याला मऊ भात पाहिजे त्याच्यामुळे एका वाटीला 3 वाट्या पाणी घेतलेलं आहे. हे तिप्पट पाणी आहे आणि थोडंसं मीठ, एवढं साहित्य लागणार आहे. तर आता हे तांदूळ आहेत हे आपण 3 वेळा धुवून घेणार आहोत आणि हे पाणी आहे हे आपण गॅसवर उकळत ठेवणार आहोत. तांदूळ धुवूया. चला हे बघा, हे असे चोळून 3 वेळा तांदूळ धुवून घ्यायचे आणि ह्यातलं पाणी काढून टाकायचं. हे आता तांदूळ आपण 3 वेळा धुवून घेतलेले आहेत आणि हे पाणी गॅसवर उकळत ठेवणार आहोत. हे पाणी उकळलं की मग ह्याच्यात तांदूळ घालणार आहोत. हे बघा, आता हे पाणी उकळलेले आहे. आता गॅस मी बारीक करणार आणि हे जे तांदूळ धुतलेले आहेत हे ह्याच्यात घालणार. हात सांभाळा घालताना, नाही तर पाणी गरम गरम हातावर उडलं तर भाजाल. अगदी हळूवारपणे घाला आणि हे तांदूळ घातले ह्याच्यात की थोडंसं घाटायचं. दाखवते, आता हे तांदूळ घातलेले आहेत, आता हे जरा असं घाटायचं आणि गॅस थोडासा मोठा करायचा आणि ह्याच्यात थोडंसं मीठ घालायचं. म्हणजे काय होतं की चव चांगली लागते आणि भात चांगला होतो. हे बघा, अगदी थोडंसं मीठ घातलंय. ह्याच्याहून कमी घातलं तरीही चालेल. आणि हे असं अर्धवट झाकण ठेवायचं. म्हणजे जर पूर्ण झाकण ठेवलं तर मग पाणी असं उतून जाईल गॅसवर, म्हणून अर्ध झाकण ठेवायचं आणि त्याच्याकडे थोडं लक्ष ठेवायचं. वरती पाणी आलं की झाकण काढायचं. हे बघा, आता हे पाणी असं वरती येत आहे. वरती आलं की आपल्याला गॅस बारीक करायला लागेल, नाही तर गॅसवरती उतून जाईल हे पाणी. हे बघा, हे वरती आलं. हे बघा, आलं वरती. आता मी गॅस बंद बारीक केलाय आणि थोडासा असा मध्यम आचेवर ठेवून आता तांदूळ शिजून द्यायचे. हलवायचं म्हणजे खाली लागणार नाही. हे बघा, हे असं मधनंच हलवायचं. आणि जर का आपल्याला पेस्ट पाहिजे असेल, लहान मुलांना पेस्ट देतात तशी पेस्ट तुम्हाला प्यायची असेल तर भातात पाणी जास्त ठेवायचं आणि मग हळूच पाणी काढायचं. सगळा भात झाला की हे बघा, हे असं वरती येतं म्हणून इकडे उभं राहायचं, लक्ष ठेवायचं आणि घाटायचं. हे बघा, आता आपलं पाणी आटलेलं आहे. आता आपण त्यांना वाफेला ठेवणार आहोत. आता गॅस एकदम बारीक करायचा आणि हे वाफेला ठेवायचं. दाखवते, गॅस एकदम बारीक केलेला आहे. आणि आणखीन भात जर का खूप चांगला हवा असेल, पांढरा शुभ्र वगैरे, तर हे घरचं तूप आहे, हे थोडंसं घालायचं आणि वाफेला ठेवायचं. पण आता घालत नाहीत कारण हल्लीच्या मुलं मुली कॉन्शियस आहेत, हेल्थ कॉन्शियस, त्याच्यामुळे त्यांना चालत नाही.
पण कधी कधी घालायला हरकत नाही ते असं मी आता वाफेला ठेवलेले आहे. आता आपण कसं शिऱ्याला वगैरे उपम्याला वाफ आणतो तशी थोडीशी वाफ आणायची आणि एक दोन सेकंदाने हे घालून टाकायचं. बघा आता चांगली वाफ आलेली असेल, आता आपण काढून बघूया. हा ही बघ, ही चांगली वाफ आलेली आहे. आता आपला हा मऊ भात रेडी. हा बघा ही चांगली वाफ पण आलेली आहे. हा आपला असा मऊ भात रेडी.